समृद्धीवर वाढत्या अपघाताच्या ज्या बातम्या येतात त्याची सर्वांना चिंता लागून आहे. अशा घटना आपल्या परीक्षा टाळता आल्या पाहिजे त्या दृष्टीने आता उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हायवेवर थांबणं आणि हायवेवर सुरक्षितता जी आहे वाहतुकीची, ती नियम पाळले जातात का नाही हे सगळं पाहणं. दुर्दैवानं आज हायवेवर कोण सापडत नाही. समृद्धी महामार्गाचा झालेला अपघात अतिशय दुर्दैव होता आणि अचानक त्या मला वाटतं बसचा ताबा सुटला आणि नंतर पेट घेतल्यामुळं भीषण अपघात झाला. इथं सर्वस्वी दुःख आणि हळहळ व्यक्त होते. काल अक्कलकोटला एक घटना घडली, पंढरपूर जाणाऱ्या भाविकांनाही एखादा अपघात झाला, त्याच्यामध्ये 6 भाविक झाले. शासनाने मदतही जाहीर केलेली आहे, परंतु या समृद्धीवर वाढत्या अपघाताच्या ज्या बातम्या येतात त्याची सर्वांना चिंता लागून आहे. आता म्हणतो राज्याचे प्रमुखच जात आहेत, काय उपाययोजना त्याच्यात ते जाहीर करतायत, परंतु घटनेचं मात्र सर्वांना दुःख झालेलं आहे. अशा घटना आपल्या परीक्षा टाळता आल्या पाहिजे त्या दृष्टीने आता उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. खासगी या ट्रॅव्हलच्या लोकांना सुद्धा थोडं नियमाचं पालन करण्याची आवश्यकता आहे. बरं, एकतर खाजगी ट्रॅव्हलच्या बसेला नियमित करणं, स्टेज कॅरियर म्हणून त्यांना मान्यता दिली की ते आपल्या एसटी महामंडळाच्या बसेसबरोबर स्पर्धा करू शकतील, चालू शकतील, हा पूर्वी एक प्रस्ताव होता. आता त्याबद्दल पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे की मग हे पॉईंट टू पॉईंट फेअर घेण्याचं नियमच असतानाही ते स्टेज कॅरियरचंच काम करतात. सुरक्षेचे नियम त्यांना जे RTOनी बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे गाड्यांकडे, म्हणून जे RTOचा सगळा वेळ ऑफिसमध्ये बसून चाललेला आहे. आता ऑनलाईन सगळं झालेलं आहे, रजिस्ट्रेशन, तुमचं लायसन्सचं काम, आता टॅक्स भरण्याची प्रक्रिया. मुख्य काम RTOचं काय आहे की हायवेवर थांबणं आणि हायवेवर सुरक्षितता जी आहे वाहतुकीची, ती नियम पाळले जातात का नाही हे सगळं पाहणं. दुर्दैवानं आज हायवेवर कोण सापडत नाही, त्याच्यात काही थोडं बदल त्यांच्या कामकाज बदल करावा लागेल आणि ह्या बसेसच्या नियमावलीसुद्धा बदल करून मला वाटतं त्यांना जरी सुरक्षेचे नियम अधिक कडक केले किंवा मला वाटतं महामंडळाच्या अंतर्गत किंवा अशाच एक स्वतंत्र यंत्रणा विकसित करून त्यांचं जर इन्स्पेक्शन पॉईंट टू पॉईंट करण्याचा जर प्रयत्न झाला तर मला वाटतं भविष्यकाळात असे अपघात टाळता येतील.